आकुडाची शाळेमध्ये प्रवेश करतोय. सुरुवातीलाच विश्वाच्या निर्मितीचा बिग बँग थेरीचा हा बॅनर आहे आणि स्वतः सुरेश खोपडे साहेब आपल्याला त्यांचे हे समजून सांगतायत. तरी विश्व उत्पत्ती कॉस्मॉलॉजी, ती सौरमाला सूर्यमाला, बदलत गेलेली पृथ्वी, युनिवर्स, आपले लाखो तारकांचं पुंज, पहिला जीव निर्माण झाला, लिव्हिंग ॲनिमल ऑन द अर्थ. हां सर, सांगतायत आपल्याला माहिती. आता सरांकडे जाऊया. तर आपण मानव म्हणजे होमो सेपियन हा उत्क्रांत पाहिला 60 लाख वर्षापूर्वी सुरुवात झाली. 2 लाख वर्षापूर्वी हा उत्क्रांत झालेला मानव हा साऊथ आफ्रिकेतून बाहेर पडला. तो सुरुवातीला रंगानं काळा होता. भारतामध्ये तो 70,000 वर्षापूर्वी पोहोचला. बापरे. अमेरिकेत तो 12,000 वर्षापूर्वी पोहोचला. आणि मग तो त्याची उत्क्रांतीला सुरुवात झाली. आणि हे जे पुरातत्व आपल्याकडे डेक्कन कॉलेज आहे, कॉलेज आर्किओलॉजी, हां, सगळं संशोधन आहे या ठिकाणी पुरातत्वशास्त्र. हा कसा उत्क्रांत झाला, उत्क्रांत होत गेला, होमो हॅबिलस सुरुवातीला तो होता, त्यानंतर होमो इरेक्टस म्हणजे इरेक्टस कारण त्याचा सरळ झाला, होमो इरेक्टस सरळ चालू लागला. तो महाशक्तिमान माणूस, निएंडरथल, निएंडरथेन्स, हां, निएंडरथेन्सिस, हा होमो सॅपियन हा इंटेलिजंट और इंटेलेक्च्युअल मॅन, त्याला प्रो मॅग्नम मॅन असं म्हटलं जातं. आणि मग त्याचे सगळे मापदंड. आणि मग ही शाळा नुसत्या फोटोवर काय शिकणार, तर इथून तुम्ही क्लिक केलं, याला काय म्हणतात, कोड, QR कोड, हां, QR कोडवरून मग तुम्हाला हवी ती माहिती तिथं QR कोड पण एक करून. आणि हा आधुनिक मानक होमो सेपियन सेपियन कोण आहे, आधुनिक मानक कुठे आहे, तर काही फोटोज काय दाखवत, हे मोकळी फ्रेम आहे किंवा तो आरसा आहे, स्वतःच आधुनिक मानक आपणच आहे सर, आपण म्हणून तो आरसा दाखवलेला आहे. हां, म्हणून तो आरसा दाखवला. करेक्ट करेक्ट, होमो सेपियन क्रिएटिव्ह आयडिया. भारत एक ते गोलार्ध आणि ते या गोलार्धात अमेरिकेत आहे. अच्छा. मानव उंतरांची कुमन इव्होल्युशन पुन्हा पुन्हा बेंबवण्याचा प्रयत्न आहे. आणि मग इथं खरं जे आहे ते तुम्हाला आर्किओलॉजी करिअर म्हणून का जायचं, तुम्हाला त्याचे काय बेनिफिट्स आहेत वगैरे, आर्किओलॉजीचं पुरातत्व मधलं तत्वज्ञान. हां हां, नाही नाही, करिअर म्हणून तुम्हाला पुरातत्व म्हणजे, राहू द्या राहू द्या, नाही बरं तुम्हाला असू द्या असू द्या, नाही ते पडून पुन्हा फाटेल का ते पोरणी खाली नाही पडत, आता नाही नाही वाऱ्याने पडतं ते, बरं असू द्या, पाडून ठेवा.